आणि नागपुरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते. नागपुरामध्ये माजी मंत्री परिणय फुके फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. माजी मंत्री परिणय फुके आणि फडणवीसांमध्ये बैठक होत आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. त्या त्या क्षेत्रांमध्ये काम करण्याकरता तयार आहेत आणि सगळे काम करणार आहे आणि सगळेच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून गानार साहेबांबद्दल तर सगळ्यांना माहितच आहे, पण भाजपचा विचार आणि गानार साहेबांबद्दलचा सगळं जो विषय आहे तो प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टी करणार.